צלה 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 צאו ביי גבת צלה 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 אלו ביי שהרת צלה 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 צאו ביי גבת עדיק דעת את זה צלה 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 צאו ביי גבת יהיה אולטו אותו जाऊ बाई गावाचा नुकताच फिनाले पार पडला आणि बघा माझ्याबरोबर कोण आहे रसिका आणि घेतल्या हॅलो हाय कसे आहात तुम्ही मला सांग श्रेजा खूप गोड दिसतेस आणि रसिकाही खूप फार गोड दिसतेस काय कॉम्प्लिमेंट कराल एकमेकांना यू लुकिंग हॉट यू लुकिंग व्हेरी प्रिटी वाव पण आम्ही हे सगळी आता जी मजा आहे ना तुमची खूप मिस करणार आहोत यार की आता करणार आम्ही परत परत येत राहू तुमचं डोकं खात राहू डोंट वरी परत परत येत राहू म्हणताय काय घेऊन येत आहे आधी मला ते सांगा आता सध्या ससाचं स्वयंवर असं लाईनअप केलंय आम्ही ससाचं स्वयंवर आहे ढोबळ्यांचा आणि मात्रांचा चहा आहे रमशाची पाणीपुरीची गाडी आहे आणि अंकिता अंकिता आमच्यासाठी कस्टमर्स गोळा करणार आहे तिच्या डान्सने तिच्या डान्स परफॉर्मन्सने तर आम्ही हे सगळं प्लॅनिंग करून ठेवलं आहे आम्ही कंटेंट क्रिएशन तिलाच करायला आणि हा जे पण मार्केटिंग कॉन्टेंट क्रिएशन सगळं पेज ती हँडल करणार आहे त्यांनी आम्ही इकडे कलाकार आम्ही आमचं काम करणार आहे तर आम्ही सगळं प्लॅन केलं आहे ढोबळ्यांचा चहा फार फेमस आहे ना मग आता काही ॲडिशनल झालेत त्याच्यात किंवा कसं असणार आहे ते सगळं ढोबळ्यांचा चहामध्ये कसं असणार आहे ना की जे अद्रक आहे ते अद्रक एकदम झणझणीत असायला पाहिजे म्हणजे एकदम पिताच असं चटका आला पाहिजे आणि ढोबळ्यांचा चहाचं हीच खासियत आहे की ते 500 रुपयाला एक कप असणार आहे तर 500 रुपयाला मी तुम्हाला एंटरटेनमेंट पण देणार डान्स करत करत ढोबळ्यांचा चहा देणार आणि गाणं पण गाणार जसं तसं तुम्ही चहा पिणार तसं तसं मी एक एक सूर एक एक चुस्कीला एक एक सूर लावणार गाण्याचं जलग ऐकाय आवडेल तुला श्रीजा ऐकायला गाणं म्हणणार मी डान्स करणार तू गाणं तू गाणं तू गा मी डान्स करते काय चला चला ते तर दोघींचं नंतर बघायचंच आहे काहीतरी मस्त गाणं म्हण गाणार आहे मी चहाचं कुठलं गाणं आहे ये तू इकडे ये चहाचं गाणं तर सांग चहाचं नाही कोण कोणतं पण गाणं म्हण मी फक्त जहा जहा भी जाऊ मैं सारी नजरे तो पीछे पीछे रुको जहा मैं तो वहा ठंडी ठंडी सारी सारी चहा ठंड झाला तो सारे चहा विक जाय दोनों जहा मैं जाए कभी ना तुमको मिलेगी मेरी जैसी गर्ल देख लख लख परदेसी गर्ल है ना बारी लाइक माय चाय चाय की थाली चाय वाली गर्ल देख लख लख परदेसी गर्ल सबको सोनी लगती है देसी गर्ल Who's the hottest girl in the world आ देसी गर्ल about them girls वा वा म्हणजे एवढं छान देसी गर्ल असेल तर मला वाटतं 500 च्या 1000 ला पण जाईल करत करत मी लोकांना लुटणार बावधनच्या लोकांकडे आम्ही 500 रुपये मागितले मुंबईच्या लोकांनी 1000 रुपये तरी घ्यायला पाहिजे ना मला सांगा कमेंट करून कोण कोण 1000 रुपये द्यायला तयार 10 चहा प्यायला 1000 बावधन फ्री 1000 2000 2000 रेट वाढत चाललाय हळूहळू बरं येस मला सांगा ना की या सगळ्या टास्क मध्ये कुठला टास्क आता मिस करताय बाहेर आल्यानंतर सगळं संपल्यानंतर मी तर माझी चूल मिस करते कारण मला कुकिंग खूप आवडतं आय थिंक एव्हरीवन नोज दॅट तर चुलीवर रोज चहा बनवायची मी तिथे बावधनला ते मिस करते मी आणि यार मला ना काही विकायची खूप सवय झाली आहे तिकडेच घेऊन ऊस विकायचे चहा विकायचे दगड माती मडके सगळंच मी विकलं असं वाटतं यार हातात काहीतरी पाहिजे फोन घेणार का तुम्ही फोन पण विकायला रेडी म्हणजे असं आहे की यार ते मी खूप मिस करणार तिथे स्ट्रॅटजीज लावून लावून काही ना काही करून आलूवर ड्रॉईंग केलंय मी आलूवर मालकीनबाई बनवलंय केळीवर मी नाव लिहून लिहून विकले म्हणजे हा म्हणजे एवढं मार्केटिंग केलं की इथे आल्यावर आता काय विकू यार आता कोणी काही घेणार आता कोणी बघत पण नाही काय चालू म्हणजे हे जे एवढे टास्क होते ना म्हणजे काहीतरी जाऊन करायचं किंवा काय ना काही ते विकायचं तर ते टास्क मी खूप मिस करते एक गोष्ट सांगायची की आम्ही नेहमी टास्कच्या आधी ना खूप टेन्शन घ्यायचो की अरे कसं होणार जमणार की नाही एकदा टास्क संपला की मग आम्हाला वाटायचं की अजून एकदा करायचं आहे अजून बेटर करू शकलं तर ते नेहमी ते शिकायला मिळालं आहे आम्हाला की कुठल्याही काम करण्याच्या आधी आपल्याला खूप स्ट्रेस होतो एकदा काम झालं की आपल्याला अजून करावं असं वाटतं पण या सगळ्या पूर्ण प्रोसेसमध्ये काय शिकलात
श्रीजा काय शिकली, रसिका काय शिकली या सगळ्या प्रोसेसमध्ये? काय गोष्टी शिकलो आम्ही, गावी कसं म्हणजे सगळे कनेक्टेड असतात आणि गावची लोकं, आम्ही जेव्हा पण जायचो त्यांना शोधत तेव्हा कधी नाही म्हणाली, नेहमी रेडी असायचे की हां हां मी साडी नेसून येते जर मला चांगलं दिसायचं, आणि नॉट फॉर द सेक ऑफ टी व्ही किंवा फुटेजसाठी, जेन्युइनली त्यांना हेल्प करायला आवडायची लोकांना, आणि ती गोष्ट शिकलो. नंतर सॅटिस्फाय कसं राहायचं, म्हणजे आपला नॉर्मल, म्हणजे ती लोकं एवढं कमवत नाही आहेत, आपला एवढं तर बिलकुल पण कमवत नाही, तर ती गोष्ट असते की त्यांच्यामध्ये मनामध्ये खूप संतुष्टी असते की मी गावी राहते, मी एवढं काम करते, हेच माझं आयुष्य आहे, मी खूप खुश आहे. आम्ही जेव्हा एका टास्कमध्ये बायकांना गोळा कर, म्हणजे प्रॉब्लेम्स बायकांचे रिलेटेड, म्हणजे आम्ही जेव्हा ते सॅनिटरी पॅडचं आणि तुम्ही ते दारूचं केलेलं, तेव्हा आम्ही विचारत होतो बायकांना की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का गावी, त्यांनी एकच गोष्ट सांगितली आणि आम्ही खूप खुश आहोत. तर आम्हाला खूप कठीण होतं ॲक्च्युली गावचे प्रॉब्लेम्स फाइंड आउट करणं, हे बोलेन, तर ती गोष्ट शिकायला मिळाली. नंतर पेशन्स खूप आहे गावच्या लोकांकडे, प्रेम तर आहेच ऑब्व्हियसली, आणि जे ते मेहनत करतात रोज एव्हरी डे, रानात जातात, खूप वेळ खात पित नाही, आणि आमचं पण स्केड्यूल तसंच असायचं ॲक्च्युली, खूप वेळ आम्ही उपाशी वगैरे राहायचो, तर ते एक पेशन्स डेव्हलप झाले, एक लाईफस्टाईल जे असते कसं ॲडजस्ट करतात. आणि आम्ही जेव्हा बिगिनिंगमध्ये शोमध्ये नवीन होतो तेव्हा सगळ्यांचं स्केड्यूल पाकडं तिकडं होतं, ऑब्व्हियसली आपण सिटीमध्ये वेगळं स्केड्यूल असतं आपलं, आणि इकडे येऊन सकाळी 6 वाजता उठतोय, 5 वाजता उठतोय, 4-4 तास झोपतो आहे, ते बॉडीला ॲडजस्ट करायला खूप वेळ गेला, तर त्या गोष्टी खूप शिकायला मिळाल्या. बिगिनिंगमध्ये टास्क करणं खूप डिफिकल्ट असायचं आणि खूप टेन्शन यायचं, नंतर नंतर हां ठीक आहे चल जे पण तुम्ही आणाल ना ते आम्ही करून दाखवू. तर या गोष्टी, एवढ्या गोष्टी शिकायला मिळाल्या, संस्कृती शिकलो गावची, परंपरा, सगळ्या गोष्टी, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आता कसं एक्सप्लेन करू शकतो, तुम्हाला कळत असेल, तुम्ही बघितलं असो. काय घेऊन येशील त्या गावातनं, काय आवडेल की यार हे सगळ्या मेमरीज मी घेऊन आले? बघा खरं सांगू तर ॲडजस्टमेंट्स, डिसिप्लिन, हार्डवर्क, लव्ह, पॅशन, अफेक्शन, या सगळे जे पण ॲडजेक्टिव्ज आहेत त्या सगळ्या गोष्टी आम्ही शिकलो आहोत तिकडे. तुम्हाला सांगेल तर ऑब्व्हियसली गावकऱ्यांचं प्रेम वगैरे त्यांनी तर आम्हाला शिकवलंच आहे, कसं डाऊन टू अर्थ राहतं, कसं म्हणजे जे पण गोष्ट तुम्हाला दिली आहे त्याच्यात कसं, त्याचं कसं असं विचार करायचं की यार ह्या गोष्टी पण आम्हाला जर नाही मिळाल्या असतं तर काय झालं असतं, तर या सगळ्या गोष्टी तर शिकलंच आहोत. पण त्या अगोदर ना मला असं वाटतं की मी स्वतःला ना मी स्वतःचा कॉन्फिडन्स बघितला इथे येऊन. मी आता कुठेही जाऊन बोलू शकते, कुठेही जाऊन मी गप्पा गोष्टी करू शकते, मी कोणाची समस्या ऐकू शकते. असं वाटते की यार मी आर्मीचा टास्क कसा केला, मी कुस्ती कशी लढली, म्हणजे या गोष्टीचे मी विचारसुद्धा नाही करू शकले की यार, म्हणजे जिममध्ये जाऊन तर हां ठीक आहे मी तोप आहे, मी वेट्स वगैरे उचलू शकते, पण इथे आल्यावर कळलं की यार आर्मीचा टास्क केला आहे, कुस्ती खेळली आहे, कबड्डी खेळली आहे, या सगळ्या गोष्टी मी केल्या आहे, म्हणजे खरं मीच होते तिकडे. तर ते एनर्जी कुठून आली, ती शक्ती कुठून आली, आणि म्हणजे तेच होतं की या गावात राहून किंवा या शोमध्ये राहून आम्हाला कळलं आहे की स्वतःमध्ये किती पोटेन्शियल आहेत. आणि आत्ता असं आहे की खरंच माझं जे पण ॲक्सिडेंट पण झालं ते मी आयुष्यात पण नाही विचार करू शकले की यार माझं शोमध्ये येऊन पण पाय कधी भाजणार. मग तेथे पण मी एकटे राहून, म्हणजे माझे आई वडील नव्हते माझ्या सोबत, तिथे मी एकटी एका हॉस्पिटलमध्ये राहून मी स्वतःची काळजी घेतली आणि मी त्याच्यातून बाहेर आली. तर हे सगळं बघून असं वाटते चुराय ठीक आहे सॉरी, तर हे सगळं असं आय कॅन्ट टॉक स्लो. तर तिथे पण नेहमी रसिका म्हणजे एवढं जोरजोरात बोलायची विडीमध्ये, म्हणजे विडीमध्ये ते असते की आम्ही रियालिटी जिथे आम्ही पूर्ण देचा समअप करतो आणि आम्ही बोलतो, तर रसिकाचाच आवाज एकदम मोठा आणि आपल्याला माहिती आहे की तो वाडा आणि त्याच्या आसपासची जागा किती होते, आणि तिथे एक कंटेस्टन इथे असायचं, एक कंटेस्टन इकडे, रसिका जरी कुठे पण बसते ना तिचा आवाज मॅक्सिमम, आणि मग आम्हाला तिला शांत करायला, रसिका थोडा आवाज कमी कर. बघा ढोबळ्यांचा चहाचा तर माहीत नाही, पण रसिकाचा आवाज खूप मोठा झालाय. या सगळ्या गावामध्ये सगळे टास्क वगैरे ठीक आहे, पण आता तुमची छान फ्रेंडशिप झाली आहे सगळ्यांचीच, कोणाला जास्त मिस करताय? फ्रेंडशिप फॉरएवर मिस करतोय, ऍक्च्युअली जसं मिस कराल, कारण आता काही दिवसच तुम्ही आता असे एकत्र असाल ना. असं नाही आहे, जाऊबाई गावात विल ऑलवेज स्टे एव्हरग्रीन फॉरएवर, आणि आम्ही कधी पण
आम्ही ट्राय करू एकमेकांना. असं नाही आहे की आता हे संपलं आणि आम्ही एकमेकांना कोणातली कोणती गोष्ट मिस करायला. म्हणजे रसिक काय म्हटलं की तुला काय आठवण रसिकाची? मला आवाज तिचा ऍक्च्युली कसं आहे ना, एकत्र राहून आम्ही एकमेकांचं लाफ्टर घेतलं आहे. म्हणजे ती जशी हसत अशी मी हसायला लागले, किंवा रमशा जशी असते किंवा अशी बोलते, असे सगळे सगळ्यांचे एकमेकांचे जे बिहेवियर्स आहेत ते एक्सचेंज झालेत. आणि त्या गोष्टी नेहमीच आठवतात. बावधन आठवतं, बावधनची प्रत्येक गोष्ट. म्हणजे कुठे मला बुलक्काट दिसेल की अरे मला बावधन आठवते. सो एवढं आम्ही त्या शोमध्ये शिकलो आहे आणि राहिलो आहे. आमचा लाईफचा तो एकदम महत्त्वाचा पार्ट झाला आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टी आठवतात की कोणाची बोललेली, रमशा अशी बोललेली, किंवा अंकितामध्ये ही क्वालिटी आहे. अंकिताला फ्राईड राईस खूप आवडतो, तर नेहमी मी चायनीज खायला जाणार, अरे अंकिताला फ्राईड राईस आवडतो, मग मी अंकिताचा फ्राईड राईस फेवरेट फ्राईड राईस मला आज ऑर्डर करण्याचं मन करते. तर नेहमी ते कनेक्शन असणारच बॅक ऑफ द माइंड. बरं, एकमेकींबद्दल काय सांगाल, काय काय सल्ले द्याल, काय एकमेकींबद्दल आवडतं किंवा एकूणच? येस, ॲक्च्युली या शोमध्ये शेजाला असं पोर्ट्रे केलं होतं की अरे ती रडते, पण खरं सांगू ना, जेवढं ती रडते ना कुठे मी पण तेवढीच इमोशनल आहे. फक्त हेच फरक होतं की तिने ती दाखवून द्यायची की ओ ती खूप रडते, पण कुठे ना कुठे आम्ही सगळेच रडायचो, आम्ही सगळेच इमोशनल झालेलो. आणि एका पॉईंटला तिने खरंच रडणं बंद केलेलं, आणि त्यामुळे असं वाटलं यार शेजा खरंच ती जशी हसते, ती जशी राहते, ती अशीच राहायला पाहिजे नेहमी. आणि वी रिअली विश अँड होप की तू अशीच हसत राहा. अँड आफ्टर द शो ऑल्सो म्हणजे लोकांना एक वेगळी श्रेजा दिसू दे. म्हणजे जी श्रेजा आम्ही पर्सनली बघितलं आहे, आणि जे शो म्हणजे कदाचित ज्या शोमध्ये दिसली नसणार खूप लोकांना काही वेळापर्यंत, मला असं वाटते की तिने आता तिचं पर्सनॅलिटी जे आहे ना, ती हसते, ती पण जोक्स मारते, ती पण डान्स करते, शी इज ऑल्सो क्रेझी. तर ते मला असं वाटते यार दिस इज श्रेजा, ही श्रेजा सगळ्यांना दिसली पाहिजे. आय थिंक कुठून ना कुठून तरी मी तुमचे वाईब्स घेतले तुझे आणि रमशाचे, की नेहमी ते मस्ती मजाक करायचे. आणि माझ्या मस्ती ॲक्च्युली माझा आवाजच एवढा लहान आहे ना की पोचत नाही पटकन, तर माझी जे जोक्स आहेत ते कदाचित जे क्लोज आहेत किंवा जे ऐकतात त्यांनाच ऐकू देत असतील. पण आय थिंक दे नो मी नाव व्हेरी वेल. आणि रसिकाबरोबर तर राहून आम्ही मार्केटिंग कशी करायची ती शिकले आहे मी मेन तर. आणि ती नेहमी हसत खेळत असते, आणि जेव्हा तिचा पाय भाजलेला तेव्हा शी वॉज व्हेरी मोटिवेटेड. इनफॅक्ट आम्ही खूप मोटिवेशन दिला, पण तिच्या डोक्यामध्ये टाकलं की रसिका डोंट गिव अप, यू हॅव टू डू इट, तू मेंटली खूप स्ट्रॉंग आहेस ऑलरेडी, अजून स्ट्रॉंग कर, स्वतः आणि स्ट्रॉंग यु नो परत ये, कम बॅक कर. आणि तिने तसंच केलं, तर ती गोष्ट माझ्यासाठी खूप शिकण्यासारखी होती. रसिका, आय एम सो प्राऊड ऑफ यू. कारण असं झालेलं की सगळ्यांनाच दुखापत होत होतं, आणि वी डिडंट नो की कधी कोण निघून जाणार आहे घरी. आणि आय एम ग्लॅड यू केम बॅक. आणि जरी ती जरी थोडीफार कॉम्पिटिशन होती त्यावेळेला, थोडीफार नाही खूप कॉम्पिटिशन होती, तरी पण वी आर ऑल इच अदर्स वेल विशर्स, आणि वी आर ऑल सेलिंग इन द ऑन द सेम बोट, सेम इमोशन. जशी रसिका बोलली की जसं मला रडायला येत होतं नेहमी, काय येत होतं, काहीतरी असेल ना त्या गोष्टीपाठी रिझन. हां, मी दाखवत होते जास्त, पण स्टेट ऑफ माइंडच तसा होता शो करण्याच्या वेळेला. आम्ही बधीर झालेलं डोकं, खरंच आम्ही वेड्या झालेलो. असं पॉईंट आलेलं की बाबा आय डोंट वॉन्ट बी हिअर, किंवा काय करू मी बाहेर जा पडायला, फोन नसेल तर बाहेर कसं पडू, असे पण थॉट्स होत येत होते. पण त्या थॉट्सना कंट्रोल करायला शिकले आहे मी, आणि आम्ही सगळेच शिकलो ॲक्च्युली. सगळ्यांनी दाखवून दिलं की आपलं ब्रेन किती स्ट्रॉंग आहे, आणि स्ट्रॉंग बाहेर पडलो. क्या बात आहे. आणि ही फ्रेंडशिप अशीच राहू दे कार्यक्रमानंतर. मला असं तो खास फ्रेंडशिप डान्स बघायचा आहे आता. थ्री स्टार्ट. चला 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 जाऊ बाई गावात, चला 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 आलो बाई शहरात, चला 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 जाऊ बाई गावात. हार्दिक दादाची जय. चला 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 जाऊ बाई गावात. हे उलट होत. ओके, थँक्यू, थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.